सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. नेवासा श्रीरामपूर रोडवरील झाडांची कत्तल सुरू असल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटना आणि निसर्गप्रेमींचे नेवासा तहसीलदारांच्या दालनामध्ये शुक्रवारी हलगी बजाव सह 2 तास ठिय्या आंदोलन सुरू होतं. नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या कडेचे सुमारे 50-60 वर्ष जुने असलेली चिंच, लिंब आणि इतर झाडं तोडून टाकण्याचा घाट घालण्यात आलाय असा आरोप करण्यात आलाय. सदर झाडांची पाहणी केली असता रस्ता रुंदीकरणाला अडचण येत नसताना देखील साईड पट्ट्यांच्या पलीकडे असणारी झाडं तोडली जात आहेत आणि पशुपक्ष्यांना केवळ झाडांचा आधार असताना अशा मोठ्या झाडांची कत्तल केली जाते असं आंदोलकांचं म्हणणं आहे. गुरुवारी पुन्हा ठेकेदाराच्या मार्फत झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली, त्यामुळे शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या समोर आम आदमी पार्टी, वसुंधरा फाउंडेशन, पसायदान प्रतिष्ठान, राष्ट्रीय समाज पक्ष, पैस फाउंडेशन तसेच साई निर्मल फाउंडेशन, शिव सहकार सेना यांच्या वतीनं सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी मध्यस्थी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश दुबाले यांना बोलावलं आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत निसर्गप्रेमी कार्यकर्ते यांना सोबत घेत 24 एप्रिल रोजी पाहणी करून रस्त्यास अडचण नसणाऱ्या झाडांविषयी निर्णय घेण्याचे तसेच वृक्षतोड ताबडतोब बंद करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आलं, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. गेल्या 1.5 तासापासून नेवाशा शहर व तालुक्यातील सर्व वृक्षप्रेमी मंडळाच्या वतीनं इथे आंदोलन करण्यात आलं. सुरुवातीला त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आम्ही हलगी बजावसुद्धा सुरू केलं. त्यानंतर माननीय PI साहेब असतील, तहसीलदारांचे प्रतिनिधी असतील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं आणि चर्चा झाली आणि 60 पैकी 32 झाडं त्यांनी रात्री बेरात्री तोडली असली तरी उर्वरित झाडं मात्र आम्हाला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि त्याबद्दल सोमवारी आता त्याची पाहणी करण्यात येणार आहे. किमान सर्व वृक्षप्रेमी नागरिक हे नेवासा श्रीरामपूर रोडवरची जी 50 झाडं आहेत ती बेकायदेशीररित्या तोडण्याचा घाट PWD ने घातला, कॉन्ट्रॅक्टरचं नियुक्त केला आणि त्यापैकी काही झाडं बेकायदेशीररित्या तोडली, त्यामध्ये 300 ची, 300 ची, त्याचप्रमाणे मोठमोठ्याली झाडं होती की जी 50-60 वर्षापासून या रस्त्याला लोकांना सावली देत होती, पशुपक्ष्यांना आसरा देत होती, ती झाडं तोडण्याचं काम PWDचे अधिकारी वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून करू पाहत होते. त्याकरता आम आदमी पार्टी, पसायदान फाउंडेशन 500 गाव, त्याचप्रमाणे वसुंधरा फाउंडेशन नेवासा, शिवसहकार सेना या सगळ्यांनी, पैस फाउंडेशन या सगळ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि चिपको आंदोलन करण्यात आले. परंतु ती झाडं तोडायचं कालपासून पुढं सुरू करण्यात आलं म्हणून या सर्वांच्या वतीने आज नेवासा तहसीलदारावर आम्ही ठिय्या आंदोलन केलं, हलगी बजाव आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या वेळी अधिकारी इथं येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की या सगळ्या झाडांची पुन्हा संयुक्त पाहणी सर्वांबरोबर करण्यात येईल आणि त्यानंतर जी झाडे धोकादायक आहेत त्याविषयी चिन्हांकित करण्यात येईल आणि उर्वरित झाडे ही वाचणार आहेत हा खऱ्या अर्थाने सर्व निसर्गप्रेमींचा विजय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, विश्वासाला जपणारी माणसं. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, मॅरेज अॅनिव्हर्सरी या शुभ कार्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, राहुरी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर, वांबोरी राहुरी रोड, भारत पेट्रोलियम समोर, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 99-70-30-06-74 आणि 96-73-55-54-43. निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र सुंदर व्यवस्था, लहान मुलांसाठी गार्डन आणि खेळणीची व्यवस्था, फॅमिली गार्डन आणि डायनिंग टेबल, बर्थडे पार्टी सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी
स्वतंत्र व्यवस्था, तसेच उद्योजकांसाठी कॉन्फरन्स हॉल आणि पार्सलची सुविधा देखील उपलब्ध। हॉटेल श्रीहरी प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।